नमस्कार मी समाधान जाधव शिववंदन न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहे गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज सोलापुरात दाखल झाल्यात सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात पूरपरिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली यावेळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर सोडू नका शासन नुकसान भरपाई देण्यासाठी खंबीर असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती या पुरामुळे झालेल्या नुकसानीची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली या यावेळी त्यांनी पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला नुकसान भरपाई देण्यासाठी शासन खंबीर आहे शेतकऱ्यांना धीर सोडू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिलाय मुंबईहून विमानानं सोलापुरात मुख्यमंत्री सकाळी दाखल झाले आणि यानंतर बोरी नदीकाठी असलेल्या सांगवी खुर्द व सांगली बुद्रुक या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलावर जाऊन त्यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली यावेळी त्यांनी गावकऱ्यांची छोटेखानी संवाद साधण्याचा देखील प्रयत्न केला आहे या सगळ्या वेळेस महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातसुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी उपस्थित होते एकूणच पाहता मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या नुकसानीची पाहणी केली आणि लवकरात लवकर शासन मदत करण्यासाठी खंबीर असल्याचं शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे अपडेट राहण्यासाठी आणि नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट शिवबंदन डॉट को डॉट इन या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि शिवबंधन न्यूज या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका